राणा दाम्पत्याला भेटून खार पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना सोमय्यांवर शिवसैनिकांचा हल्ला, गाडीचे काच फुटून सोमय्या जखमी, सकाळी 10 वाजता सोमय्यांची पत्रकार परिषद। राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसारख्या वागणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, सोमय्यांवरच्या हल्ल्यानंतर भाजप नेते आक्रमक, मुंबई पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी। काल जामीन नाकारणाऱ्या राणा दाम्पत्याला रात्रभर पोलीस ठाण्यात ठेवल्यानंतर आज वांद्रे कोर्टात हजर करणार, राणांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परबांविरोधात तक्रार। राज ठाकरेंना महाराष्ट्र समजलाच नाही, कोल्हापुरातल्या सभेत शरद पवारांची टीका, तर भुजबळांकडून मनसे प्रमुखांची पिंजरा सिनेमातल्या मास्तरांशी तुलना। रिपाईचे कार्यकर्ते 3 मे रोजी मशिदीवरच्या भोंग्यांना संरक्षण देणार, भाजप प्रणित खासदार आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंची घोषणा। कलम 370 मुक्तीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची काश्मीरात पहिलीच सभा, 20,000 कोटींच्या प्रकल्पाची घोषणा करणार, तर संध्याकाळी लता मंगेशकर पुरस्कारासाठी मोदी मुंबईत। मैदानात शतकांचा विक्रम ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकरचं 50वीत पदार्पण, मी 29 वर्षांचा अनुभव असणारा 20 वर्षाचा तरुण, मास्टर ब्लास्टरची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।